नमस्कार. सुहाना अंबारी मसाले को प्रेझेंट्स होम मिनिस्टर भारत दौरा को पावर्ड बाय अँटीबॅक्टेरियल एक्सोच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पल्लवी योगेश यार्दे जगदंबा कॉलनी जयपूर या ठिकाणी आपण आलेले आहोत. छोटी छोटी टुमदार घरं आणि त्यामध्ये विसावलेले बरेच जण, भारत देशातून एकवटलेले तर अगदी जन्मापासून स्थायिक असलेले जयपूरमधले अनेक जण स्वागताच्या निमित्तानं भेटतात आणि मग गप्पा सुरू होतात. इथे आल्यानंतर काही जण वर्षानुवर्ष इथे राहत आहेत, तर काही जण नोकरीधंद्याच्या निमित्तानं जयपूरमध्ये येऊन स्थिरावलेले आहेत. यार्दे कुटुंबाशी आज आपण संवाद साधणार आहोत. खम्माकणी म्हणजे नमस्कार, जयपूरहून तुमचं स्वागत आहे. मी पल्लवी योगेश यार्दे जयपूरच्या एका रेप्युटेड प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये असिस्टंट प्रोफेसर आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन डिपार्टमेंटमध्ये. दिवसभरून कॉलेजमधनं आल्यानंतर जेव्हा मी घरी येते तेव्हा मला माझ्या पोरांबरोबर टाइम स्पेंड करायला खूप आवडतं. दोघंच्या दोघं मी जेव्हा घरी येते तेव्हा एकदम असे दाराशी असतात आणि एकदम घरात शिरल्यावर मम्मा आली मम्मा आली, लाईक खूप आवडतं मला त्यांचा दिवस कसा निघून जातो, रात्र केव्हा होते मला एकदम ते कळतच नाही. मी लहान असताना जेव्हा आईची खूप इच्छा होती की होम मिनिस्टरमध्ये पार्टिसिपेट करावं पण तिला नाही करता आलं. आता मला जेव्हा अपॉर्च्युनिटी मिळाली आहे तेव्हा मी इतका विचार करते, माझ्या हस्बंडशी खूप डिस्कस केलं की आपण काय करावं, बांदेकर सर आपल्या घरी येणार आहे, कशी तयारी करावी, आपण राजस्थानीमध्ये करावी की आपल्या महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये करावी, आम्ही खूप डिस्कस करतोय. आता आमची तर तयारी पूर्ण झाली आहे. भाऊजी आता पधारो मारे दे. नमस्कार 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 सगळ्यांना नमस्कार. मोरनाथ राहवा दाही दिशांना आता पसरू दे गंध मराठी नवा. होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर. पूर्व असो वा पश्चिम किंवा दक्षिण उत्तर असो, जिथे जिथे पसरली मराठी तिथे खेळ हा दिसो. घ्या उखाणा. भारत दौऱ्याला करून होम मिनिस्टर आले जयपूरला आणि होम मिनिस्टरची सुरुवात करते मी घेऊन योगेशचं नावाला. छान होता. आता ओळख करून सगळ्यांची. हे माझे सासरे. नमस्कार नमस्कार नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार आई. हे माझे वडील. नमस्कार. हा माझा भाऊ. नमस्कार. ती माझी भाऊज आहे. नमस्कार. हा माझा लहान मुलगा सर्वम. बर. हा माझा मोठा मुलगा नभ्यम. हो. आणि ही भावाची मोठी मुलगी प्रिशा. अरे वा. आणि ती लहान भाऊजाजवळ लहान मुलगी पिहू. बर. आणि हे सगळे माझे मित्रगण. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार नमस्कार. आणि आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार नमस्कार नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? इंदोरचं. इंदोर. मग तुमचं जन्मापासून सगळं इंदोर मध्ये? बॉर्न प्रॉडक्ट पूर्ण इंदोर. आणि तुम्ही? माझा जन्म इंदोरला झाला पण शिक्षण महाराष्ट्रात चंद्रपूरला मावशीकडे राहून शिकलो. नाही म्हणजे चला, तुम्ही बाबा चंद्रपूरमध्ये होता म्हणून मराठी इतकं छान बोलत होता पण तुमचं जन्म सगळं इंदोरमध्ये असताना सुद्धा मराठी इतकं छान कसं काय बोलता तुम्ही? आमचं मूळ तसं नाशिकचं आहे कारण माझी आजी वगैरे सगळे आजी आजोबा सगळे नाशिकचे असल्यामुळे, पण मग पप्पांचं शिक्षण वगैरे करायसाठी मग सगळे इंदोरला शिफ्ट झाले आणि मग घरामध्ये मराठी होतं सगळं, तर घराडी मराठी बोलणं. आणखीन इंदोरला महाराष्ट्र समाज का खूप मोठा आहे तर त्यांच्यामध्ये सगळे राहून मराठी व्हॅल्यू. आता जयपूरमध्ये कुठल्या भाषा असतात? जयपूरमध्ये मारवाडी असते. मारवाडी. मग तुम्ही बोलता ती? समजते. बोलता नाही येत अजून एवढं पण कळते. तुम्हाला? मला पण बोलता नाही येत, समजतं पूर्णपणे. पण सगळे मराठी लोक एकत्र जमता तुम्ही इकडे? हो आहे. महाराष्ट्र समाज खूप मोठा आहे इथलचा. आणि मग इथे कार्यक्रम वगैरे होतात? हो अगदी सगळे कार्यक्रम होतात. गणेशोत्सव वगैरे? गणेशोत्सव दिवाळी सगळे सण आम्ही साजरे करतो जयपूर महाराष्ट्रात. मग घरात फटाके वाजतात दिवाळीचे? आम्ही आजकाल कमी केले कारण नॉईज पॉल्युशनमुळे आणि एअर पॉल्युशनमुळे, पण करतो आम्ही म्हणजे साजरे सगळं करतो. ते फटाके घरातले विचारतात. तुम्हाला कळले कुठले ते? हो. चेहरा बघा कसा पडला त्या फटाक्यांना. त्यांना ते आठवले घरातले फटाके आणि असं झालं की आता किमान आज तरी त्या फटाक्यांची आठवण नको. पण मग आता तुमची ओळख कुठे झाली?
आमची ओळख तशी म्हणजे इंदोरलाच झाली आहे आणि आमचं म्हणजे माझ्याकडून ते अरेंज मॅरेज आहे आणि हा त्याला लव्ह मॅरेज म्हणतो. काय हो, काय झालं, कसं काय? हिचं अरेंज आहे, माझं लव्ह आहे. म्हणजे कसं काय? म्हणजे आता हे असं झालं की जेव्हा आम्ही इंदोरला होतो कंपनीच्या कामाने, म्हणजे सुरतला त्या टाईमला भरपूर फ्लड होतं, फ्लड सिच्युएशन होती, मला कंपनीने तिथे पाठवलं होतं महिन्याभरासाठी. तर त्या महिन्याभरामध्ये म्हणजे आता सगळे लग्नाच्या बातमी वगैरे चालत होतं, आई वडील मागे लागले होते, फोटो बघ, हे बघ, ते बघ. तर मी लक्ष दिलं नाही की आमचे जिजाजी आहे ते पण मागे लागले होते, म्हणजे आते बहिणीचे मिस्टर. त्यांनी त्या दिवशी जायच्या ज्या दिवशी जात निघत होतो तर हिचा फोटो आणि पत्रिका माझ्या बॅगमध्ये टाकली आणि मी निघालो. आता मला लक्षात नाही आणि जेव्हा तिथे सुरत फ्लडमध्ये म्हणजे ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो, आता सगळ्या दूर फ्लडेड, वॉटर काहीच म्हणजे कनेक्टिव्हिटी नाही, टी व्ही नाही, त्या टाईमला मोबाईल वोबाईल पण म्हणजे सगळंच बंद होतं. दिवसभर काम करायचं आणि रात्री हॉटेलमध्ये जेवून झोपायचं. करायला का ते असंच बॅग एक वगैरे म्हणजे बॅग जमवत होतो, त्यांचा फोटो हातात सापडला तिथे फ्लड असताना. फ्लड असताना काय वातावरण आहे, सिच्युएशन बघा, सिच्युएशन बघा. आणि तो फोटो असा हातात बघितला, आवडला, म्हटलं हा फोटो माझ्या याच्यात कसा आला, कोणी ठेवला? दुसऱ्या दिवशी आईला फोन लावला तर आई म्हणाले की हो, जयाजींनी ठेवला असेल बघ, असं चालत होतं, वाटलं नाव वगैरे सांगितलं म्हणे हो असं स्थळ आलं होतं. तर आता काही नाही, म्हणजे रात्र ते तसंच ते फोटो बघून काढायचं, फोटोशीच प्रेम झाला. आणि फोटोशी जेव्हा प्रेम महिन्याभरानंतर परत जेव्हा इंदोरला गेलो, फोन लावला जिजाजींना की, तर ते म्हणाले आता काही नाही, महिन्याभरानंतर तू विचारतो जमलं असेल सगळं, ते नाही म्हणाले. पण तरी मी त्यांना फोर्सफुली म्हटलं की नाही, आता आपलं तर प्रेम झालं आहे, आता करायचं. बरोबर आहे. मग त्यांनी फोनवरून कॉन्टॅक्ट वगैरे केला, म्हणे नाही अजून आहे आपल्यासाठी. काय हो, म्हणजे माझं तर म्हणजे त्यांनी फोटो जेव्हा आमचा एक्सचेंज केला होता तेव्हा त्यांचाही फोटो माझ्याकडे आला होता. पण झालं काय, पप्पांनी मला दाखवलं आणि याचा असा छोटा फोटो होता, म्हणजे माझा चांगला असा 8x7 असा असेल आहे आणि याचा अगदी पासपोर्टहून थोडासा मोठा फोटो असेल आहे. आणि पप्पांनी म्हटलं की हा आहे मुलगा, पत्रिका वगैरे छान मॅच करते तुझे याच्याशी आणि आपण करू. तर म्हटलं मी फोटो पाहिला तर मी म्हणजे पप्पाला पाहिल्यावर म्हटलं मला नाही करायचं लग्न. तर म्हणे का असं का नाही करायचं? म्हटलं याच्या खूप मोठ्या मुच्छ्या आहे, मला मुच्छवाल्याशी लग्न नाही करायचं. असं काय करते, असं थोडी असते. म्हटलं नाही मला मूछवाल्याचे लग्न करायचंच नाही, मला नाही आवडत मूछवाले. आणि त्याने म्हणलं तू एकदा भेटून घे, कारण चांगला क्वालिफाईड आहे, चांगली जॉब आहे, काय प्रॉब्लेम आहे तुला? जेव्हा बघायला गेलो तयार होऊन पण नव्हती आली, म्हणे मला ताप आलाय. खरंच मला त्या दिवस खूप ताप होता. मला आता या तापाला किती वर्ष झाली? 13 वर्ष 8 दिवस आणि किती 47 सेकंड. हा तर 90 सेकंड झाला. मग आई पप्पा म्हणाले की तू भेटून घे एकदा, भेटण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे तुमचे? जर म्हणजे थॉट मॅच झाले तर मग काही प्रॉब्लेमच नाही आपल्याला, एकदा भेटण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? आणि तुला असं वाटेल तर आपण अनऑफिशियली भेटून घेऊ असं. तर म्हटलं नाही ठीक आहे आपण भेटू. आणि भेटल्यामध्ये मग हे लोक आले सगळे घरी भेटायला वगैरे आणि मग आई पप्पा हे लोक म्हणाले की या दोघांना गोष्टी करायला तुम्ही टाईम द्या वगैरे. आम्ही गोष्टी केल्या त्या दिवशी, मला खरंच ताप होता पण बसले होते मी गोष्टी करायला. म्हटलं चला, आपलं मनात हे होतं की मुच्छीवाला आपल्याला नाहीच म्हणायचंय. मग का हो म्हटलं? पण त्याचे थॉट इतके छान वाटले मला ऐकण्यामध्ये. म्हणजे मुच्छीवाल्यांचे थॉट चांगले असतात. काही सांगतात रे बाबा, काय कधी कोणाचं काय असेल. 2 वर्ष मुच्छी काढवली माझ्याकडनं, मग नंतर म्हणे मुच्छच ठेवा आता. अरे देवा, मिशी नाही तर काही नाही. हा कुठून कुठे कुठला काय विचार कधी असेल काही सांगता येत नाही. नाही पण खरंच म्हणजे ही खूप छान कॉपरेटिव्ह आहे आणि नेचर खूपच छान आहे. नंतर मला असं वाटलं की लुक्स डझंट मॅटर. अनेक प्रश्न असतात, अनेक किस्से असतात. मसालेदार किस्सा लक्षात राहिलेला एखादा सांगायचा झाला इतक्या वर्षातला तर कुठला? म्हणजे लग्नाच्या अगोदरचाच एक किस्सा होता, म्हणजे ज्या दिवशी आमचं लग्न ठरलं त्या दिवशी, ॲक्च्युली ज्या दिवशी सगळी बोलणी करायला आले, जेवण वगैरे झाले, सगळ्या गप्पा वगैरे झाल्या आणि मग सगळे गेले तर हे लोक त्यांना ड्रॉप करून आणि मग मला ते बोलणं आम्ही करत होतो गप्पा, त्या म्हणाले आज आपण मूवीला चलू. म्हटलं आजच लग्न ठरलं आहे आपलं म्हणजे लीगली प्रॉपरली आणि आपण आज असंच फिरायला जायचं. म्हणजे हां, म्हटलं माझी हिंमत नाही आहे, तू बोल बाबा पप्पांशी, मला नाही, मला भीती वाटते, मी नाही विचारणार. म्हणे ठीक आहे मी विचारतो. आणि म्हणजे यांनी विचारलं आणि पप्पा म्हणाले हा ठीक आहे पण टाईमात या दोघं जण. आणि आम्ही गेलो आणि यांनी बहाना हा दिला होता की त्याचे काकू काका रिअलमध्ये आलेले होते इंदोरला, त्यांच्याकडे कोणी प्रॉब्लेम होती हेल्थची काकूकडे, तर ते लोक येऊ नव्हते शकले बोलणी करायला.
आणि मग हा म्हणाला की चल आपण चलू मूवीला. तर आम्ही गेलो त्यांना भेटायला, पहिले त्यांनाच भेटायला गेलो आणि मग तिथं आम्ही मूवीला गेलो. तर आम्ही घेतला नाईट शो आणि मूवी संपली अराउंड 1:30 रात्री. हो आणि आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवलेलं नव्हतं, काहीच खाल्लेलं नव्हतं, कारण दुपारी जेवणानंतर काहीच खाल्लं नव्हतं. मग त्या डिमांड इच्छीच होती की मी कधी लेट नाईट शो नाही बघितला, 10 नंतरच घे. घरच्यांची काय रिॲक्शन होती? म्हणजे मी तर हिंमतच नव्हती करत घरात जायला. म्हटलं मला भीती वाटते, पहिला दिवस ठरलेला लग्नाचा आणि तू इतकं लेट मला आणलेलं आहे, मला तर पप्पा आता घरातच घेणार नाही. मग काय रिॲक्शन? म्हटलं तू जा आणि तू सांग माझ्याबरोबर चल आणि काय आपण लेट झालो तू प्रॉपरली सांग त्याच्यामध्ये. तर म्हणाला ठीक आहे मी सांगतो. हाही घाबरला तो होताच की पहिल्यांदा आपण लेट केलेलं. काय प्रतिक्रिया होती? म्हणजे आम्ही दार उघडलं आणि मेन डोअरवरती जाणार तेवढ्यामध्ये पप्पांनी दार उघडलं. म्हणजे बेलही नाही वाजवू शकलो आणि पप्पांनी दार उघडलं. तर पप्पा म्हणाले पतोळ त्यांची काय रिॲक्शन, आता ते काय बोलणार? त्यांनाही असं म्हणजे की आपण कसं बोलणार कोणाला एकदम असं की आता हा होणारा जावई एकदम. पण तरी म्हणाले की घडीकडे पाहिलं होतं त्यांनी, बोलले काहीच नाही. पण मग म्हणाले की हां आता पुढच्या वेळेसपासून टाईमात त्याला काही नाही बोलले. मला नंतर म्हणजे रागवलं काहीच नाही, खूप असं नॉर्मल होते की आता टाईमाचं लक्ष ठेवा थोडंसं. काय एक एक प्रसंग खूप बरं. चित्रपट कुठला होता तो? आपण म्हणजे फना पाहायला गेलो तो. छान. तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा. पण आता या ठिकाणी ना घरात काही चिठ्ठ्या लपून ठेवल्या आहेत. एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा आहे ती घेऊन यायची एका मिनिटामध्ये. मछली जल की रानी है, वेळ सुरू झाली. मुखवटे. इंडोनेशिया वाले मुखवटे. 25. सबकाचे फटके. 10. 9. 8. बिना पेट्रोलची दुचाकी. 6. 5. 4. 3. पहिली चिठ्ठी मिळाली, चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. दुसऱ्या चिठ्ठीबरोबर तुम्हाला चांदीचा हा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. आणि तिसऱ्या चिठ्ठीमुळे ही चांदीची तुळस तुमच्या घरामध्ये आली, अभिनंदन. आणि चांदीची अन्नपूर्णा 1 मिनिटात तुम्ही घेऊन आला म्हणून तुम्हालाही मिळाली, अभिनंदन. सुहाना अंबारी मसाले यांच्याकडून तुम्हाला मिळते आहे ही भेटवस्तू. तुम्हा दोघांशी गप्पाही झाल्या आणि या गप्पांबरोबर घरातल्यांना आता काय म्हणायचं आहे ते आम्हाला ऐकायचं आहे. सुनेबद्दल सांगा. पल्लवी माझी सून नसून माझी मुलगीच आहे. आणि म्हणजे आज 12-13 झाले पण मला कधीच असं वाटलं नाही की सून आहे माझ्या मुलीसारखीच आहे. जशी माझी मुलगी मोठी दीपाली आणि आम्ही अगदी फ्रेंड्ससारखी राहतो. काही आम्हाला काही हे नाही, खूप छान आहे. आता मी 5 मी कॅन्सरची पेशंट आहे पण तिने माझ्यासाठी खूप केलेलं आहे. आणि मला कधी म्हणजे आज जी मी तुमच्यासमोर बसले ती हिच्याचमुळे बसले. म्हणजे मी खूप हिंमत धरली आणि हिची मला खूप हिंमत मिळाली आणि म्हणून आता ही PhD पण करून राहिली. अरे वा, PhD करताय कुठल्या विषयात? माझं कम्प्युटर सायन्स आणि वायरलेस सायन्स आणि नेटवर्क. अरे वा वा, तुम्हाला शुभेच्छा आमच्याकडनं. भाऊ बहिणीचं नातं आपण जसं म्हणतो लहानपणापासून खूपच भोळी आणि साधी असं तिचं नेचर आहे. लहानपणीचे काही किस्से तुम्हाला सांगेन की जसं आई खाऊ द्यायची आम्हाला, तर आमचं नेहमी असायचं. आणि मी थोडासा लबाड आणि शरीरावरनं तुम्ही पाहू शकता की थोडं खायची जास्त आवड, तर मी नेहमी तिला म्हणायचो की पहिले तुझं तुझं आणि मग माझं माझं. म्हणजे दोन वाट्या जर मिळाल्यात तर पहिले तुझं संपव आणि मग माझं संपव. आणि मी लवकर लवकर तिचं सर्व संपवून द्यायचा आणि त्यानंतर मग माझ्या यायचं ते लवकर लवकर मी खाऊन घ्यायचं. तर अल्टिमेटली तिला काही जास्त शेअर मिळायचं नाही, परंतु ती लहान भाऊ समजून नेहमी तिने प्रेमानी मला सांभाळलं. आणि आज दुर्दैवानी आई नाही आहे, पण मी तिला आईच्या ठिकाणी बघतो. जे काही आहे म्हणजे तिचा खूप मोठा हात आहे त्याच्यामध्ये. तुझं तुझं आणि माझं माझं असं करताना जे माझं आहे ते सुद्धा तुझंच असं म्हणत या माऊली तुमच्या चेहऱ्यातच आहे ते. आणि तो जो काही खरेपणा आहे ना, त्या खरेपणामुळे यांचा उत्कर्ष टप्प्याटप्प्याने वाढतो आहे. त्यामुळे तुम्हाला खूप नमस्कार. हां,
अजून कोणी बोलणार आहे? नशीब लागतं पण खरंच. आणि जसं ते म्हणाले की त्यांना पुढे तीच हवी आहे, आम्हालाही असं वाटतं की हेच जोडपं आम्हाला पुढे जीवनाच्या पुढच्या आयुष्यामध्ये पण मिळावं. कुठे ना कुठे रिलेशनशिपमध्ये दोघंही तसे आहेत. या खेळात किती बक्षीस मिळणार ते बघूया. या खेळामध्ये आत्ता एक चित्र काढायचं आणि तुम्ही काढलेलं चित्र सगळ्यांनी ओळखलं तर तुम्हाला बक्षीस मिळणार. असं कुठे मिळेल बघायला मला? राजस्थान किंवा जयपूरमध्ये असा असतो का इंदोरमध्ये असतो? हा काय म्हणजे पाठी चढायला इकडनं वर बसण्यासाठी शिडी लावली आहे? मॅमच सारखा म्हणला तो. मॅमच सारखा म्हणला. अभिनंदन, हे पहिलं बक्षीस मिळालं. ओरिजिनल असाच आहे. आम्ही जयपूरमध्ये पहिल्यांदा आलोय. ही ठिकाणं बघण्यासारखी आहेत, जेणेकरून अशी चित्र बघून आम्ही तिथे जाऊच नाही असं तुम्ही करू नका प्लीज. अभिनंदन हे बघीस. मी पहिल्यांदा हवा महल बघितला आणि मला घाम फुटला. तिसरं चित्र. म्हणजे काय असत? स्वीट डिश आहे इथलची घेवर. तुम्ही खाता दिवर? हो ते कळत आहे. इथलचं रबडी घेवर खूप फेमस आहे. अभिनंदन. बरं, हे सगळं कौतुक झालं. तक्रारी पण दिलेत तुमच्या. जे बोलू शकत नाही ते लिहून पाठवलंय. स्वतःला वेळ देत नाही, सतत व्यस्त बिझी. हा, कारण कॉलेजमध्ये असल्यामुळे सकाळी जायचं संध्याकाळी यायचं. सगळ्यांना टेन्शन येतं तुमचं, कधी फोन करायचा असं. आणि इतक्या बिझी असता तुम्ही फोन उचलाल की नाही याचं धडपण असतं बऱ्याच जणांना. हो, कारण कॉलेजमध्ये कधी मीटिंग्स वगैरे असल्या, क्लास असले की मी फोन उचलत नाही. आणि इथे घरी आल्यानंतर कुठल्याही कार्यक्रमाला उशिरा पोहोचता. राग फार लवकर येतो तुम्हाला? म्हणजे राग असं येतं की मला असं वाटतं की जसं म्हणजे झालं पाहिजे तसं जर नसेल होत तर मग मला थोडस चिडचिड होते. मग कशी व्यक्त करता? माझ्यावर. माझ्यावर लिखतो ना. बरं, मला सांगा, छोटेच आरोप आहेत काय? फार आरोप नाहीत तुमच्यावरती. काय म्हणणं आहे तुमचं उशिरा येण्याबद्दल? हा, उशिरा येण्याबद्दल म्हणजे कारण बाकी दिवस तर मी घरी नसते, फक्त शनिवार आणि रविवार ऑफ असल्यामुळे घरी असते. तर असं एक मनामध्ये फ्रेम असते की आता ते 2 दिवसामध्ये भरपूर कामं निपटवायचे. तर ते करता 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 ती टाईमलाईन थोडीशी गडबडून जाते माझी. 3 अपेक्षा सांगाव मिस्टरांकडून. हा, खूप म्हणजे प्रॅक्टिकल आहे तसा आणि रिस्क खूप जास्ती घेतो. तर थोडासा रिस्क कमी घ्यायची कोणत्याही गोष्टीमध्ये. दुसरी अपेक्षा? दुसरी अपेक्षा एक्सप्लेन खूप जास्ती करतो, कारण मी टीचिंग प्रोफेशनमध्ये असल्यामुळे मला पटकन कळतं. आणि हा याला हा इन्शुरन्समध्ये असल्यामुळे याला खूप कन्व्हिन्स करायची सवय आहे. तर हा मला जेव्हा म्हणायला खूप समजवतो किंवा काही सांगायचं असेल तर खूप एक्सप्लेन करतो. आमचे डिस्कशन लॉंगच असतात. पण मग एका पॉईंटवरती मी फायनली म्हणते, अरे मला कळलं, आता तू पुढचं बोल. तर ते एक थोडंसं की थोडं स्ट्रेच नको त्यांना, हे कमी करायचं. तिसरी अपेक्षा? म्हणजे घरी जेव्हा असतो आम्ही, म्हणजे हा मुंबईला पोस्टेड आहे तर हा सॅटर्डे संडे जनरली घरी असतो, येतो इथे. तर जेव्हाही असतो तेव्हा हा मला स्पेशली सांगतो, आता उद्या माझा कॉन कॉल आहे या टायमापर्यंत, या टायमापर्यंत मला डिस्टर्ब नाही करायचं. तर म्हटलं ठीक आहे, नाही करणार. पण त्या तो टाईम जो ड्युरेशन देतो ना, त्याचे कमीत कमी 2 तास पुढचे हा कॉन कॉलवर असतो. तर थोडंसं हे यांनी अवॉइड केलं पाहिजे की जिथे घरी म्हणजे घरी, मग ऑफिसमध्ये ऑफिसचं काम मी कसं कॉलेज सोडून येते तिकडे. मी घरी आल्यावर कॉलेजचं काम काहीच नाही करत. ऐका ना, मी तक्रारी ऐकायला नाही आलो आता. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. अशीच राहावी, अशीच राहावी, अशीच राहावी, अशीच राहावी, अशीच राहावी आणि अशीच राहावी. बघितलं 3? हां, त्यांना ते पाहिजे आहे सगळं. तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा. आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा.
झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. झी मराठीकडून ही आजची आठवण तुमच्यासाठी. या दोघांनाही आणि संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देऊन आजचा भाग येथेच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.